कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत बल्याणी गावात मुंबई वडोदरा महामार्गाचे काम सुरू आहे. मुंबई वडोदरा JNPT महामार्गाचे काम सुरू आहे. या कामादरम्यान अंडरपास मोरी बनवण्याचे काम सुरू आहे. या मोरीजवळ साचलेल्या सांडपाण्यात 3 वर्षीय मुलीचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज सकाळी घडली आहे. या मृत मुलीचे नाव रहेमुनिसा रियाज शहा असे आहे. कल्याणजवळ असलेल्या बल्याणी येथे राहणारे चांद शेख शहा यांचे नातेवाईक रियाज शहा हे मीरा भाईंदरला राहतात. बल्याणी येथे शेख परिवल्ली शहा बाबा यांचा 27 तारखेपासून उरूस सुरू आहे. या उरुसामध्ये सहभागी होण्यासाठी रियाज शहा हे चांदशहा यांच्या घरी आले होते. त्यांच्यासोबत 3 वर्षाची मुलगी रहेमुनिसा देखील होती. आज सकाळी रहेमुनिसा घरी दिसत नसल्याने त्यांच्या कुटुंबियांनी तिचा शोध सुरू केला. काही वेळाने तिचा मृतदेह चाळीलगत असलेल्या मुंबई वडोदरा JNPT महामार्गाच्या अंडरपास मोरीत साचलेल्या पाण्यात आढळून आला. टिटवाळा पोलिसांना देखील या घटनेची माहिती देण्यात आली. याआधी देखील खड्ड्यात पडून 2 ते 3 मुले जखमी झाल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. टिटवाळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांकडून घटनेचा पंचनामा सुरू केला आहे. मुलीचा मृतदेह पाण्याच्या बाहेर काढण्यात आला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असल्याची माहिती टिटवाळा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांनी दिली आहे. ओके ओके, दादा काय घटना घडली आणि काय म्हणजे? आज आपल्या या बल्याणी गावामध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. इथे नॅशनल हायवेचं काम चालू आहे, जो बडोदा JNPT. ह्या लोकांचा नेहमीच इथं हलगर्जीपणा दिसलेली आहे. आत्ताच इथे स्थानिक लोकांनी यांना 2-3 दिवसापूर्वीच सांगितलं होतं की इथे तुम्ही हा खड्डा खोदू नका, आणि अजून एक खड्डा त्यांनी साईडला खोदला होता. आणि ह्या खड्ड्यामध्ये पडूनसुद्धा 1-2 मुलं पडली, त्यांना 3 टाके लागले. परंतु ही त्यांची हलगर्जीपणा आहे. आज आपण बघतो आमच्या गावामध्ये इथे उरूस आहे. या उरुसाला मीरा रोडवरून इथे पाहुणे आले होते आणि त्यांची एक मुलगी आहे. ती मुलगी आज या खड्ड्यामध्ये पडली आणि तिचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. याच्यामध्ये माझी एकच विनंती आहे प्रशासनाला, येथील स्थानिक पोलीस प्रशासनाला, की जो कोणी ठेकेदार आहे आणि जे कोणी नॅशनल हायवेवाले जे अधिकारी आहेत, जे इथे काही दोषी असतील याच्यामध्ये, त्यांच्यावर सदृश्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. कारण इथे आपण बघतो आता हा खड्डा आहे, इथे बॅरिकेड्स लावणे जरुरी आहे, परंतु अशी कोणत्याही प्रकारची सुविधा त्यांनी इथे केलेली नाही. आणि ही दुर्घटना अशा होतील असा मला पहिलेही प्राथमिक अंदाज होता आणि आज ती दुर्घटना इथे घडलेली आहे. नमस्ते, मेरा नाम जीनत कुरैशी है. मैं महिला मंडल से हूँ, कर्तव्य महिला विकास मंडल से हूँ, शहनाज कला के मंडल से हूँ. यहाँ पर ये घटना 9 बजे 10 बजे मेरे घर पे आए. 2 घंटे से बच्ची डूब के पड़ी थी. जब ऊपर आई है वो पानी से फूल कर, तो मेरे घर पे भागते हुए आए, क्योंकि 20 फरवरी को मैंने एक वीडियो बनाई थी यहाँ की और काम रुकाई थी. लेकिन ये लोग ने काम रुकाए, यहाँ पर नो एंट्री गेट भी नहीं लगाए. और उनको मैंने ये भी बोली, यहाँ पर 2 बच्चे गिरे हैं पहले से जिनके सर में टाके लगे, आप आके इस पर नो एंट्री गेट लगा दीजिए या फिर ये पानी बाहर निकाल दीजिए, यहाँ का रास्ता क्लियर करो, फिर आप अंडरग्राउंड रास्ता बना लो वहाँ से. लेकिन ये लोग ने मेरा सुने नहीं, हंस के चले गए. ऊपर कार थी, कार में बैठ के गए और मेरे को बोले 4 बजे आके मैं नो एंट्री गेट लगाऊंगा. वो आए नहीं. मैं 1 हफ्ते से इंतज़ार कर रही हूँ उनका, वो आए नहीं. आज ये घटना हुई, आज बच्ची की जान चले गई. वो मेहमान आए थे उरू से, यहाँ का संदल है 27 तारीख का, तो वो घूमने के लिए आए थे. लेकिन घूमने के चक्कर में बच्ची बाहर खेलने आई और पानी में गिर गई. आज इतनी बड़ी घटना का कौन जिम्मेदार है? वही लोग हैं ना. उनको जब मैं बोली थी कि वो बच्चों को कुछ होगा, उनकी जान को कुछ खतरा है तो तुम देंगे, तो बोले ये तुम्हारे सुकून के वास्ते बना रहे, तुम्हारी सुविधा के लिए बना रहे. ये 10 साल की सुविधा और ये बच्चों की जान जाना. दूसरी घटना है सर यहाँ पर, ये दूसरी. पहले 7 साल का लड़का यहाँ पर डूब के मरा, ये 3 साल की बच्ची यहाँ पर डूब के मरी, 4 बच्चे वैसे ही गिर के पड़े, 3 टाके लगे, हाथ को जख्मा. अभी किसको सुनाना? अभी मेरी यही गुजारिश है पुलिस प्रशासन से कि हमको बच्चे को हक दे, इंसाफ दे. और हमारे पाटिल सर का मैं तहे दिल से शुक्र अदा करती हूँ, वो एक कॉल पर हमारे यहाँ पर आके हमारी इस परेशानी को सुने. काय घटनास्थळी? घटनास्थळी भेट दिलेली आहे आम्ही. याच्यावरती आता घटनास्थळ पंचनामा करून चौकशी करतोय. चौकशी करून त्यानुसार जी काय कायदेशीर कारवाई ती पूर्ण करून घेतोय. मुलगी बुडालेली आहे इथे. हां, तर ते आता आम्ही बॉडी घेतली, पंचनामा केलेला आहे, आता हॉस्पिटलला घेऊन चाललो. लोकनायक न्यूज